ओके बघा, प्रीवियस लेक्चर वी डिस्कस युनिट नंबर 4 ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये चौथं युनिट जे आहे ते बघितलं आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. म्हणजे ऑर्गेनिकचे जे दोन युनिट होते, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4, ते आता आपण काय केले, कम्प्लीट केले. नाऊ इन दिस लेक्चर वी डिस्कस और वी विल स्टडी द युनिट नंबर 1 based on inorganic chemistry. Based on inorganic chemistry. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, इनऑर्गेनिक केमिस्ट्रीचं जे पहिलं युनिट आहे आणि आपल्या सिलेबसनुसार जे नंबर 1 युनिट आहे पिरियडिक प्रॉपर्टी, हे युनिट आपण काय करणार आहोत, इथे आज स्टडी करणार आहोत. ओके, आणि आता नेमकं जर आपण सिलेबसचा विचार केला तर यामध्ये या युनिटमध्ये किती पार्ट येतात, या युनिटमध्ये दोन पार्ट येतात. फर्स्ट पार्ट पिरियडिक प्रॉपर्टी आणि सेकंड पार्ट जो आहे तो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये बॉन्डिंग, आयोनिक बॉन्डिंग. ओके, हे दोन पार्ट आपल्याला यामध्ये शिकायचे, पार्ट ए पिरियडिक प्रॉपर्टी, पार्ट बी आयोनिक बॉन्डिंग. ओके, क्लिअर. म्हणजे आज काय शिकायचं आपल्याला हे लक्षात आलं, हा जो आहे हा आहे सेक्शन नंबर 1. ही करेक्शन करून घेतोय. ओके, सेक्शन नंबर 1, युनिट नंबर 1, आणि सेक्शन नंबर 1 जो आहे तो आहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री. चला आता आपण जास्त वाट न पाहता आपण आता सुरू करू. नाऊ युनिट नंबर 1 पार्ट ए पिरियडिक प्रॉपर्टी. आता हे नाव वगैरे सगळ्यांना माहितच आहे. ओके, नाऊ नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, सगळ्यात महत्वाचा पार्ट या ठिकाणी आता आपण घेणार आहोत, तो आहे म्हणजे पिरियडिक प्रॉपर्टीचा. आता बघा, पिरियडिक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात असेल, पिरियडिक टेबल, लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल, या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत. तर हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत. काय करायचं आपल्याला, पिरियडिक प्रॉपर्टी आपल्याला यामध्ये स्टडी करायच्या आहेत. ओके, आता थोडस एक जनरल माहितीच्या मध्ये तुम्हाला इथे सांगतो. बघा या ठिकाणी आपल्याला पिरियडिक टेबल सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे साधारणतः आपण जर आउटलेट पिरियडिक टेबलचा तेव्हा असं स्केच काढायचा झाला तर आपण या अशा प्रमाणे या ठिकाणी हा पिरियडिक टेबलचा एक स्केच तयार करतो. बरोबर आहे ना, असं आपण काय करतो, या पिरियडिक टेबलचा एक स्केच तयार करू शकतो. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट एक लक्षात घ्या की पिरियडिक टेबलमध्ये या ठिकाणी आपल्याला हे दिसतं की पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ, तुम्ही ट्वेल्थ मध्ये किंवा इलेव्हन्थ मध्ये बघितलं असेल, 18 ग्रुप्स, किंवा त्याला तुम्ही काय म्हटलंय, कॉलम सुद्धा त्याला म्हटलेल्या, 18 ग्रुप्स किंवा कॉलम, आणि मराठीत त्याला गण म्हणतात. ओके, म्हणजे हे असे असतात, हे जे आहेत ना, हे असे घेतो आपण, हे काय आहेत, हे दिसतात तुम्हाला, हे जे आहे ग्रुप्स आहेत, आणि या साईडने हे जे दिसतो आपण असे लिहितोय याला म्हणतात रो. बघा आता हा आहे पिरियडिक टेबलचा स्केच, थोडासा आपण यामध्ये तुम्हाला असा दाखवतो, म्हणजे आपण त्याला आउटलेट म्हणतो, असं ते काढत असतो आपण स्केच त्या फॉर्ममध्ये. तर मला हे सांगायचं की यामध्ये हे असे जे आहेत टोटल, हे 18 ग्रुप आहेत, किंवा याला आपण कॉलम सुद्धा म्हणतो. ओके, आणि या ठिकाणी हे जे असतात असे आडवे जे असतात हे आहेत असे, याच्यामध्ये याला टोटल 7 रो, हे जे आहेत हे काय 7 रो आहेत, किंवा याला दुसऱ्या शब्दात काय म्हणायचं, पिरियड म्हणायचं. ओके, म्हणजे 7 पिरियड आणि 18 ग्रुप मिळून पिरियडिक टेबल तयार झालेला आहे. मग या पिरियडिक टेबल विषयीची माहिती आपल्याला या युनिटमध्ये घ्यायची. आता एक लक्षात घ्या, त्याच्यानंतर हा जो पिरियड आहे, या पिरियडची प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे. यामध्ये या एलिमेंटची प्रॉपर्टी कशी आहे, पिरियडनुसार एलिमेंटची प्रॉपर्टी बदलते का. फॉर एक्झाम्पल, एलिमेंट विच इज प्रेझेंट इन फर्स्ट, हा फर्स्ट आहे, फर्स्ट पिरियड, आणि एलिमेंट विच इज प्रेझेंट इन सेकंड पिरियड, या दोन्हीच्या प्रॉपर्टी सारख्याच आहे बाबा का वेगळे आहे, ह्या गोष्टी आपल्याला, ह्या प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण त्याच्या थेरॉटिकल पार्ट जो आहे सुरुवातीचा जनरल तो घेऊ की पिरियडिक टेबल, तुम्हाला सुरुवातीला माहित असेल पिरियडिक टेबल हा जो आहे हा सुरुवातीला स्टार्टिंगला एलिमेंट जे आहेत ते पिरियडिक टेबलमध्ये ते त्याच्या मास नंबरनुसार भरण्यात आलेले होते. म्हणजे आता कसं बघा, कसं यामध्ये तुम्हाला सांगतोय, मास नंबरनुसार म्हणजे काय की त्याचा ऍटोमिक वेट किती आहे त्यानुसार एलिमेंट काय करण्यात आलेले होते तिथे त्यामध्ये टाकण्यात आलेले होते त्या पिरियडिक टेबलमध्ये. ओके, पण हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे
किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये लॉंग फॉर्म ऑफ प्रिडिक्टेबल असं जे म्हणतो आपण, या प्रिडिक्टेबल मध्ये मात्र तसं न करता पिरियडिक लॉ नुसार, मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे त्यानुसार काय केलं आहे, यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांची जागा त्यांनी त्यांना दिलेली आहे. मग तो काय आहे तो लॉ, त्याच्यानंतर त्या प्रॉपर्ट्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यानंतर पिरियडिक टेबल काही ब्लॉक मध्ये डिवाइड केलं म्हणतो आपण, ते ब्लॉक कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला या पार्ट मध्ये शिकायच्या आहेत. ओके, म्हणून आपण याच्यामध्ये पहिला पार्ट घेतोय ए पिरियडिक प्रॉपर्टीज, आणि त्यामध्ये आपण महत्वाचा एक पॉइंट शिकतोय तो आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आम्हाला पिरियडिक क्लासिफिकेशन घ्यायचं, एलिमेंट्स आहे त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करायचं यामध्ये स्टडी करायचंय. ओके, सो लेट्स स्टार्ट मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतात ना, मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन मॉडर्न पिरियडिक लॉ. हा मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे हा कशावर अवलंबून आहे, हा पिरियडिक लॉ वर अवलंबून. बघा आता दिसते स्क्रीन शुभम, दिसते सर. हो सर आता दिसते. ओके ओके ठीक आहे, काहीतरी मध्येच मध्ये थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे बघा. तर मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे तो काय आहे हे आपण इलेव्हन्थला तुम्ही शिकलेला, अकरावीला आपलं हे झालेलं आहे, म्हणजे आपलं म्हणजे अकरावीला हे तुम्हाला झालेलं आहे, दहावी अकरावीला हा पॉईंट महत्वाचा आणि हा झालेला आहे. ओके, पिरियडिक लॉ काय बघा, पिरियडिक लॉ म्हणजे काय, त्या पिरियडिक लॉ नुसार आपण एलिमेंट जे आहे मूलद्रव्य जे आहेत ते त्या पिरियडिक टेबल मध्ये पुटअप केले. ओके, सो मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन द मॉडर्न पिरियडिक लॉ. सो व्हाट इज द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ, मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटमेंट काय, मग तो पॉईंट महत्वाचा आहे. तर आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आपण तो घेतोय बघा काय म्हणतो, द मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटेड दॅट द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटोमिक नंबर. बघा किती काय दिले, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचे जे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटोमिक नंबर, म्हणजे ऍटोमिक नंबर जो आहे त्या ऍटोमिक नंबर नुसार त्याचं पिरियडिक फंक्शन असेल, म्हणजे तो पिरियडची पोझिशन असेल आणि त्यानुसार त्याची एलिमेंटची काय असेल प्रॉपर्टी असेल, त्यानुसार त्याची प्रॉपर्टी असेल. ओके, महत्वाचा पॉईंट, फॉर एक्झाम्पल वेदर इट इज मेटल और नॉन मेटल, तो मूळ धातू आहे की अधातू आहे, मेटल आहे की नॉन मेटल आहे, ही जी प्रॉपर्टी उदाहरणार्थ आहे, तर हे कशावर अवलंबून आहे म्हटलं, हे अवलंबून आहे ऍटोमिक नंबरवर, पर्यायाने त्याच्या पिरियडिक फंक्शनवर, त्याच्या पिरियडिक पोझिशनवर. ठीक आहे, लक्षात आलं एवढं, म्हणजे काय म्हटलं, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ, मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटेड दॅट द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटोमिक नंबर. क्लिअर? ओके, मग आता हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट कसे अरेंज केलेले आहेत आपल्याला माहिती आहे, की समजा आपण असं म्हणू की द एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटोमिक नंबर, ऍटोमिक नंबरनुसार ते अरेंज केलेले, तर काय होईल, एका ठराविक नंबर नंतर बघा, एका ठराविक अंकानंतर, एका ठराविक इंटरवल नंतर ते पुन्हा रिपीट रिपीट होतील, ते काय होतील, रिपीट रिपीट होतील त्याची प्रॉपर्ट्यानुसार त्या एलिमेंटच्या. लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल जो आहे हा कसा डिराईव करण्यात आलेला आहे, कुठून घेतलेला आहे, याचं मॉडिफिकेशन आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असंच म्हटलं त्याला पुन्हा दुसरं नाव, तर ते कसं मॉडिफाय केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की मेंडेलिमनी आपल्याला काय केलं, एक पिरियडिक टेबल दिला होता, मेंडेलिमनी आपल्याला काय करायचं केलं होतं, एक पिरियडिक टेबल आपल्याला त्यामध्ये त्यांनी दिला होता, तर त्या पिरियडिक टेबल जो आहे त्याला मॉडिफाय केलं आहे, त्या टेबलला काय केलंय, मॉडिफाय केलं आणि त्याचं नाव दिलं मग मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याचं काय नाव दिलं, मॉडर्न पिरियडिक टेबल, किंवा त्याला दुसरं आपण काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. राईट? ओके, मग आता त्यामध्ये समजा आपण आता पिरियडिक टेबलमध्ये काय झालो, आपण बघत चाललो इलेक्ट्रॉन बघत चाललो, इफ यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट आपण एलिमेंट बघत आहे, तर ज्यावेळेस लेफ्ट टू राईट एलिमेंट बघत आहे त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की एका एका नंतर जसा ऍटोमिक नंबर वाढत जातोय, ऍटोमिक नंबर काय होत जातोय, वाढत जातोय, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता आपण असा विचार केला तर पहिला सोडियम आहे, तर लगेच त्याच्या लागूनच जो आहे सेकंड नंबर मॅग्नेशियम येतो, म्हणजे असं काय झालं त्याचा ऍटोमिक नंबर लगेच पुढे आलो, लगेच अल्युमिनियम येतो, त्याच्या पुढे आलो तर आपण लगेच सिलिकॉन, फॉस्फरस, म्हणजे काय झालंय, हे ऍटोमिक नंबर वाढत चाललाय, त्यामध्ये एलिमेंट बदललाय. उदाहरणार्थ सोडियमचा ऍटोमिक नंबर किती आहे, 11, मग नंतरचा ऍटोमिक नंबर किती येतो, 12, 12 कोणाचा आहे, तर मॅग्नेशियम, बरोबर आहे. मग असं अशा पद्धतीने, म्हणून काय म्हटलं, ऍज यू इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, इलेक्ट्रॉन्स आर सक्सेसिवली ऍडेड ऍट एव्हरी एलिमेंट विथ इन्क्रीजिंग ऍटोमिक नंबर,
ऍटॉमिक नंबर जसा इन्क्रीज होतो तसा त्याचा इलेक्ट्रॉन सुद्धा त्यामध्ये इन्क्रीज होतो. आता सगळ्यात महत्वाचं ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, हा पार्ट महत्वाचा आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय तर हे आता आपण याच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, आपण टोटल नंबर ऑफ ऍटम्स सॉरी टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ऍटम इज नोन ऍज ऍटॉमिक नंबर ऑफ ऍटम. काय म्हटलं पहा, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे प्रोटॉनची संख्या न्यूक्लियस मध्ये किती आहे. एक उदाहरण घेतो इथे, यामध्ये यामध्ये तुम्हाला दाखवतो सोडियम घ्या फॉर एक्झाम्पल. आता सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, हा सोडियमचा न्यूक्लियस आहे. या सोडियमच्या न्यूक्लियस हा सोडियमचा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये 11 काय आहे, प्रोटॉन आहे. 11 काय त्याच्यामध्ये प्रोटॉन आहे आणि काय नंतर न्यूट्रॉन आहे आणि हे त्याचे काय आहे त्याच्या अराउंड ऑर्बिटल्स आहे. त्याच्यामध्ये काय असतात, कक्षा म्हणतो आपण मराठीत, त्याच्यामध्ये काय आहेत, हे इलेक्ट्रॉन असतील. काय असतील, इलेक्ट्रॉन असतील. हे बघा, सोडियमचा ऍटॉमिक 11 म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये जी प्रोटॉन प्रोटॉनची संख्या आहे ती प्रोटॉनची संख्या किती आहे या ठिकाणी 11 आहे. ओके, सो डिफाइन ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ऍटम इज नोन ऍज इज कॉल्ड ऍज ऍटॉमिक नंबर. उदाहरण दुसरं घेऊ आपण, एखादं कार्बनचं उदाहरण घ्या समजा तुम्ही. आता कार्बनचं उदाहरण घेतलं आपण तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे याचा अर्थ हा कार्बन जो याचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे हा कार्बनचा जो न्यूक्लियस आहे यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारे प्रोटॉन आहे ती किती आहे, 6 आहे. ती किती आहेत, 6 आहेत. आणि काय असतं मी ते का, ऍटम हा जो हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, महत्वाचं समजून घ्या. ऍटम हा काय, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. मग न्यूट्रल केव्हा होईल, तो जेव्हा आपण जर म्हटलं तर प्रोटॉन 6 आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 6 आहेत आपण असं म्हणतोय. मग याचा अर्थ कुठेतरी 6 निगेटिव्ह चार्ज सुद्धा त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, 6 निगेटिव्ह चार्ज सुद्धा तिथे असायला पाहिजे, तेव्हा कुठे काय होईल, न्यूट्रल आहे. आणि ऍटम हा न्यूट्रल आहे, म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढेच काय त्यामध्ये असतात, इलेक्ट्रॉन असतात, तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे याचा अर्थ जेवढे पॉझिटिव्ह चार्ज ओके तेवढेच काय त्याचे निगेटिव्ह चार्ज त्यामध्ये असतील, त्यामुळे तो काय न्यूट्रल असतो. ओके, हा तर आता आपला यामध्ये पॉईंट हा चालला होता, हा आपण घेतोय की जसं एक इलेक्ट्रॉन वाढला तसं त्याचा एक ऍटॉमिक नंबर काय झाला, तो वाढला. आणि जसं आपण मूव्ह होतोय फ्रॉम लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबल मध्ये, तसं सक्सेसिवली एक इलेक्ट्रॉन ऍड होत जातो असं आपण म्हटलं, तसं त्याचा ऍटॉमिक नंबर सुद्धा काय होत जातो, वाढत जात असतो. ओके, हे हा जो आहे हा सगळं बेसिक पार्ट आहे क्लासिफिकेशनचा, पिरियडिक जो क्लासिफिकेशन देतो आपण इलेमेंटचं त्याचं. ठीक आहे, आता आपण काही मेन फीचर्स पाहू, महत्वाचे पॉइंट्स घेऊ आपण यामध्ये या पिरियडिक टेबल बाबतीत. ओके, तर ते कोणकोणते आहेत, आता थोडे थोडे आपण यामध्ये थोडंसं रनिंग मध्ये घेऊ. काय उदाहरणार्थ पहा, आता या इलिमेंटचं जे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, हे त्याच्या फंडामेंटल प्रॉपर्टीवर, ऍटमच्या फंडामेंटल प्रॉपर्टीवर केलं आहे. मग त्या प्रॉपर्टी कशावर अवलंबून आहे, त्या ऍटॉमिक नंबरवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण काय म्हटलं, म्हणूनच आपण त्यामध्ये असं सुरुवातीला पिरियडिक प्रॉपर्टी पिरियडिक लॉ मध्ये मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये तर त्यामध्ये असा त्याचा अर्थ होतो त्यामध्ये की त्या ठिकाणी पिरियडिक प्रॉपर्टी जी आहे, पिरियडिक प्रॉपर्टी जी आहे त्या कशावर अवलंबून आहे, ऍटॉमिक नंबरवर. म्हणून आपण डेफिनेशन स्टेटमेंटमध्ये तेच म्हटलेलं आहे की मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटेड दॅट प्रॉपर्टी ऑफ इलिमेंट्स बेस ऑन किंवा पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर, असा मुद्दा आपण त्याच्यामध्ये टाकला आहे. क्लिअर, म्हणजे हा म्हणून काय म्हटलं आपण की ऑन द बेसिस ऑफ, बघा इथे दिलं तसं याच्यात मेन्शन पण केलेलं आहे वाक्य, ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन ऍटम विच इज ऍटॉमिक नंबर. ठीक आहे, आणि तो जो इलिमेंट्स आहे त्याची जागा कुठे असणार आहे, मग बाय प्लेसिंग इलिमेंट्स इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक नंबर. ठीक आहे, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्याची काय केलं, हे केलंय. कोणी सांगितलं हे सुरुवातीला, हे मेंडलिफने म्हटलंय. ओके, मग आता पुढचा पार्ट कसा, आता आपण इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर त्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकतो पण अप टू 18 पर्यंतच, त्याच्यानंतर परत तो पहिल्या ग्रुपमध्ये आपण त्याला घेतोय. म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही जी प्रॉपर्टी, ही आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे फीचर आहे त्याचं महत्वाचं. बघा, देअर इज इन ऑल 16 व्हर्टिकल कॉलम, ओके 16 व्हर्टिकल कॉलम फ्रॉम द क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, हाउएव्हर द टोटल नंबर ऑफ ग्रुप्स आर 9.
आणि ग्रुपचा जर विचार केला तुम्ही तर त्या ग्रुप त्यामध्ये किती येईल, नाईन येणार. आता नाईन कसे तुम्हाला ते सांगतो. आणि तसे आपण किती घेतोय ग्रुपमध्ये जर विचार केला तर 1 2 3 4 असा चालेल. आता प्रेडिक्ट टेबल जो आहे तो आता आपल्या लेक्चर झालं की तुम्ही काय करा, प्रेडिक्ट टेबलचा थोडस पहा, त्याच्याकडे त्याचा अभ्यास करा, यानुसार ते तुम्ही टॅली करा तसं आहे का तर बघा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आता इथे वरती 16 वर कन्फ्युजन झाला असाल, इथे 9 जो ग्रुप म्हणतो ते कसे, तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो एक कंटिन्यू कसा पार्ट येतो. ऍक्च्युली काय असतं, ग्रुप जो आहे आपण तो ए बी या फॉर्म मध्ये डिवाइड केलेला, 18 ग्रुप जे आहे ते ए बी फॉर्म मध्ये डिवाइड केलेले, ए आणि बी. मग ए चे 7 घेतले आपण, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, ए चे 7 घेतले, 1 ए हे असे ए चे काय केले, 7 घेतले, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड सॉरी फर्स्ट सेकंड आणि या ठिकाणी थर्ड फोर्थ फिफ्थ अप टू 7, म्हणजे ए ए हा गेला 7 ग्रुपमध्ये, बी हा गेला याच्यामध्ये 7 ग्रुपमध्ये, आणि उरलेले जो 8वा जो ग्रुप आहे तो सेपरेट घेतलाय की त्यामध्ये 3 ग्रुप येतील, त्यामध्ये 3 ग्रुप टाकले, म्हणजे असे टोटल किती झाले बघा, 7 आणि 7, त्यामध्ये 2 घेतले आपण 14 झाले, आणि हे 3 17, आणि एक असतो 0 ग्रुप, त्याला आम्ही काय म्हणतो, 0 ग्रुपला काय म्हणतो आपण, इनर्ट गॅस एलिमेंटचा जो निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा जो ग्रुप आहे 18 ग्रुप, तो 18 नंबरचा ग्रुप असतो. म्हणजे असे टोटल जे आहेत हे ग्रुप त्यामध्ये आपल्याला 18 ग्रुप दिसतात. बर, त्याला व्हर्टिकल कॉलम म्हटलंय किंवा मराठीत त्याला गण म्हणतात, पण त्याचं गण अवघड आहे, व्हर्टिकल कॉलम किंवा ग्रुप हा शब्द कसा आहे सोपा आहे. ओके, आता हे सगळे रिकमेंडेशन कोणी दिलंय, हे कोणी मानले सगळं काही, हे तर अकॉर्डिंग टू रिकमेंडेशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंटरनॅशनल युनियन याचा फुल फॉर्म जो आहे, कशाचा फुल फॉर्म आहे, हा बघा हे दिसतंय ना, हा फुल फॉर्म आहे आयपीएससीचा. हा, आय स्टँड फॉर इंटरनॅशनल, यू स्टँड फॉर युनियन, पी स्टँड फॉर प्युअर, आणि त्यामध्ये अप्लाइड, ए स्टँड फॉर अप्लाइड, सी स्टँड फॉर केमिस्ट्री, या अशा फॉर्ममध्ये आयपीएससी रूलनुसार हे त्याच्या रिकमेंडेशननुसार हे पडलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये काय दिलाय पाहू. आता हे जे हॉरिजेंट, आता हा झाला ग्रुपचा पार्ट, व्हर्टिकल कॉलमचा पार्ट, आता आपण हॉरिजेंटल रो किंवा त्यालाच काय म्हटलं आपण, पिरियड्स. बघा, हॉरिजेंटल रोज आर कॉल्ड ऍज पिरियड्स. ओके, अँड देअर आर 7 पिरियड्स, टोटल किती पिरियड आहेत याच्यामध्ये, 7 पिरियड आहेत, जे मग असे आपण बोललोच आहे. ओके, आता पहिला पिरियड जे आहे त्यामध्ये 2 एलिमेंट असतात, आता ते कशानुसार, त्या प्रॉपर्टीनुसार लक्षात घ्या, म्हणजे 2 का बरं, मग 18 का नाही, त्याच्या प्रॉपर्टीनुसार आणि त्याच्यानुसार ते आहेत. ओके, नंतर सेकंड जो पिरियड आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे हे आपण पाहू, त्याच्यामध्ये समजा घेतले आपण सेकंड, ओके सेकंड जी पिरियड आहे, थर्ड जो पिरियड आहे याच्यामध्ये एलिमेंटची जी संख्या आहे ती एलिमेंटची संख्या आपल्याला काय करायची याच्यामध्ये आपण हे इथे पाहणार आहोत. ठीक आहे, तर आता हा सेकंड जे आहे टोटल, म्हणजे अप टू सेकंड पिरियड जर घेतला आपण, लिथियम पासून सुरुवात केली आपण टोटल याच्यामध्ये, तर न्यूऑन पर्यंत त्याच्यामध्ये 8 जे येतात ते टोटल, आणि एक आपला न्यूऑन पकडला, म्हणजे असे त्याच्यामध्ये टोटल 9 येतात. थर्ड पिरियड जर असेल, थर्ड पिरियड मध्ये पहिले 8 इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये सर, आणि एक आर्गॉन घेतला आपण, म्हणजे असे जे आहेत असे त्याच्या ग्रुपनुसार आपल्याला ते पाहिजे. तर दुसऱ्या टेबलवर आपल्याला ती सगळी माहिती त्यामध्ये गोळा करायची आहे, आणि पिरियडिक टेबल जर आपल्या समोर ठेवला आपण तर आपल्याला ही माहिती समजण्यासाठी थोडीशी कशी जाते, सोपी जाते. आता हा जो पार्ट आहे, आता परीक्षेत की हे मेन गिव द मेन फीचर असं काही विचारणार नाही, आपल्या परीक्षेला यामध्ये याचे ठळक ठळक क्वेश्चन असतात, आणि ते पुढे आपण बघूच, ते पुढे मी तुम्हाला ते क्वेश्चन सांगतो. ओके, मग फोर्थ ग्रुप, असे ग्रुप जर स्टार्टिंग केले आपण तर त्यामध्ये किती एलिमेंट्स आहे, काय आहे, कोणता पिरियड शॉर्ट आहे, कोणता लॉंग आणि कोणता इनकम्प्लीट आहे, ते आपल्याला बघायचे. उदाहरणार्थ बघा, आता आपण जर समजा सुरुवातीचा विषय केला आपण, हायड्रोजन आहे आणि लगेच हेलियम आहे पहिल्या पिरियडमध्ये. ओके, दुसऱ्या पिरियडमध्ये जर विचार केला, लिथियम आहे, न्यूऑन आहे, म्हणजे असे 8 आहे. तिसऱ्या पिरियडमध्ये जर विचार केला आपण तर त्यामध्ये काय आहेत, सोडियम आहेत, आर्गॉन आहे, म्हणजे म्हणजे 2 नाही, याच्यामध्ये इलिमेंट्स आहे, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, अल्युमिनियम 13, अशा फॉर्म मध्ये अप टू आर्गॉन पर्यंत त्यामध्ये किती 8 इलिमेंट्स आहेत, किती 8 आहेत. आता बघा, टोटल आपल्याकडे एक रो जर बघितले आपण याच्यामध्ये, म्हणजे सॉरी रो नाही, काय म्हणून ग्रुप जर बघितले आपण तर ग्रुप किती आहेत, ते 18 आहे, पण इलिमेंट याच्यामध्ये किती आहे, 8 आहे. मग हे असं कशामुळे, याचा अर्थ हे पिरियड शॉर्ट पिरियड म्हणतात,
या पीरियडला किंवा या रोला काय म्हणायचं, शॉर्ट पिरियड किंवा शॉर्ट रो. ओके, मग अशाच पद्धतीने आता आपण लॉंग रो कोण कुठे स्टडी करू. तर लॉंग रो जो आहे तो चार नंबरचा जो पिरियड आहे, चार नंबरचा जो रोल आहे, जो सुरुवात होतो पोटॅशियम पासून, पोटॅशियम 19 मग कॅल्शियम 20 असं त्याच्यामध्ये आपण स्कॅनेडियम टिटॅनियम असं जे येतं, तर यापासून सुरुवात होते और कशापर्यंत क्रिप्टॉन 36 म्हणजे बघा 19 ते ऍटॉमिक नंबर 36 म्हणजे यामध्ये 18 एलिमेंट्स आहेत. ओके, नंतर पाचवा रो जो आहे रुबिडियम पासून तो झेनॉन पर्यंत यामध्ये सुद्धा काय आहेत 18 आहेत. त्याच्यानंतर सहावा जो आहे तो मध्ये काय सीएस कॅसी पासून तो रॅन्डियम पर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा किती एलिमेंट्स आहे 86 म्हणजे टोटल 32 एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे जे एलिमेंटची संख्यानुसार हे जे पिरियड आहेत या पिरियडला म्हणायचं लॉंग पिरियड्स. हे दिलेलं आहे बघा, मेन्शन केलेलं आहे. हे काय शॉर्ट पिरियड्स आणि हा पण जे आता बघितले 3 हे काय म्हणजे 1 2 3 1 2 3 हे जे आहेत हे शॉर्ट पिरियड, त्याच्यानंतर 1 2 3 म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा हे लॉंग पिरियड्स आहेत, आणि जो सातवा आहे तो इनकम्प्लीट पिरियड आहे. पण आता तो कम्प्लीट झालाय तुम्हाला माहित असेल. हे कसं आहे हे आपण याच्यानुसार शिकत आहे 105 पण आता आपल्याला माहिती 105 पुढे आपण आता एलिमेंट्स नोन आहेत. आणि मॉडर्न प्रिडिक्टेबलचा विचार केला तर त्यामध्ये आपण 105 पुढे एलिमेंट्स त्यामध्ये पुटअप केलेले आहेत. ओके, म्हणजे आता नवीन जो प्रिडिक्टेबल आहे त्यामध्ये असो. तर हे जे सब ग्रुप्स आहे ए आणि बी, ए आणि बी हे सेपरेट केलेले आहे एलिमेंट जे आहे ते सिमिलर प्रॉपर्टीनुसार त्या त्या ए मध्ये आणि बी मध्ये एलिमेंट आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा, सोडियम घ्या. आता सोडियम सोडियम पोटॅशियम हे जे आहेत हे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. मग याला काय केलंय बरोबर एका कॉलम मध्ये या ठिकाणी किंवा एका ग्रुप मध्ये किंवा आपण त्याला एका ब्लॉक मध्ये त्याला काय केलंय त्याची पोझिशन दिली. म्हणजे उदाहरणार्थ तो ए ग्रुप मध्ये आलेला आहे किंवा ए पार्ट मध्ये आलेला आहे सेपरेट करताना, सब ग्रुप म्हटलं ना तो ए मध्ये आलेला आहे. मग असंच यामध्ये काय जसे जसे प्रॉपर्टी सारखे आहेत तसे तसे त्याला पोझिशन दिली. उगाच एलिमेंट्स आपला आता 1 2 3 4 5 अप टू 18 मग पुन्हा 17 असं असे पुटअप केलेले नाही, नाही तर पहिली पहिला पिरियड दुसरा पिरियड आणि तिसरा पिरियड हा शॉर्ट नसता, त्यामध्ये सुद्धा 18 एलिमेंट असते. पण पिरियडिक प्रॉपर्टी जी आहे एलिमेंटची त्यानुसार त्याला पोझिशन देण्यात आलेली असते. ओके, एवढं थोडस एक बेसिक त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं. ओके, आता नंतर त्याच्यामधला महत्वाचा पार्ट, आता याच्यामध्ये हे ग्रुप आपण बघितले म्हणजे पहिला ए दुसरा ए हे एका ब्लॉक मध्ये आहे, नंतर तिसरा ए चौथा ए पाचवा ए सहावा ए सातवा ए हा एका ब्लॉक मध्ये टाकलेले आहेत. जे ब्लॉक काय केलेले वेगवेगळे केलेले आहेत, तर तेच आपल्याला पुढच्या टप्प्यात आपल्याला शिकायचं आहे. तर त्यामध्ये आपण आता त्याच्याकडे वळू. बघा आता मी थोडस पुढे जातो म्हणजे तुम्हाला प्लेन पेपरवर नेतो. आता आपल्याला परत एकदा प्रिडिक्ट टेबलचा आपण आता स्केच असा यामध्ये असं काढू. हा पिरियडिक टेबलचा स्केच म्हणजे आहे. आता या पिरियडिक टेबलच्या स्केच मध्ये तुम्हाला माहित असेल, लक्ष द्या व्यवस्थित, आपल्याला माहित आहे की हा जो ग्रुप आहे सॉरी हा जो एवढा या ठिकाणी आता मी याला यांनी ग्रीन लाईननी ओढलं याला आउटलाईन काढली, हा जो आहे हा एस ब्लॉक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो असतो हा डी ब्लॉक आहे आणि हा जो आहे हा आहे पी ब्लॉक. आणि या ठिकाणी खाली असे परत तो रो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 14 वरच्या 14 आणि खाली इथं 14 असे एलिमेंट असतात. हा आहे एफ. तर पिरियडिक टेबल हे चार ब्लॉक मध्ये डिवाइड केलेलं आहे. काय केलंय या चार ब्लॉक मध्ये पिरियडिक टेबल डिवाइड केलेलं आहे. तर आता आपण तेच म्हटलं की जे प्रॉपर्टी जे आहेत, समजा आता मेटॅलिक प्रॉपर्टी येते त्याची पोझिशन जी आहे त्यांना या ठिकाणी पुटअप केली, जे हायली रिॲक्टिव्ह आहे. उदाहरणार्थ सोडियम म्हटलं आपण, त्याच्यानंतर कोणतं घेतलं आपण पोटॅशियम म्हटलं, कॅल्शियम म्हटलं, हे जे आहेत मॅग्नेशियम हे जे आहेत हाय रिॲक्टिव्ह असलेले हे याच्यामध्ये काय केलं त्यांनी पुटअप केलेले आहेत बरोबर, याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, तर मग आता यामध्ये जे आहेत हे जे आहेत एलिमेंट याची प्रॉपर्टी यापेक्षा डिफरंट आहे, या डी पेक्षा याची प्रॉपर्टी डिफरंट आहे. म्हणून याला वेगळी पोझिशन आणि याला वेगळी पोझिशन दिली. पण अकॉर्डिंग टू कशा नुसार त्या ते जे मॉडर्न अकॉर्डिंग टू रिकमेंडेशन ऑफ आय यू पी एस सी. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला अकॉर्डिंग टू असं म्हणून प्रिडिक्ट
लॉनुसार प्रिडिक्ट मॉडलनुसार त्याला ती पोझिशन देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता आपण इथे या ठिकाणी आपण आलो होतो. समजा हा जो पार्ट आहे, आता तुम्ही हा जो पार्ट म्हटला आपल्या याच्यावरचा हा पॉईंट नंबर 7 आणि 8, तर हा जो पॉईंट नंबर 7-8 आहे तो मगाशी आपण जो या ठिकाणी बघितला हाच पॉईंट आहे तो. बघा ए ए फर्स्ट सेकंड एस ब्लॉकमध्ये आलेला आहे आणि नंतर जे आहेत हे त्याचे पी आणि पी ब्लॉकमध्ये ऍड झालेले आहेत. हा पार्ट जो आहे हा त्या ठिकाणी त्याचा ऍडिशन आहे म्हणजे या ठिकाणी. ओके, आता सगळ्यात महत्वाचा पुढचा पार्ट त्याचा ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे कोणकोणते बघा. आता थोडस एकदा परत आपण त्या ब्लँक पेपरवर जाऊ, डायग्राम काढलेली जिथे आपण तिथे. या ठिकाणी आता बघा की हे जे एलिमेंट्स आहेत, आताच आपण बोलताना बोललो की हे काय म्हटलं आपण, हायली रिएक्टिव्ह आहे, इट शोज मेटलिक कॅरेक्टर. हे मेटलिक कॅरेक्टर शो करतात म्हणजे हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. सध्या फक्त शब्द समजून घ्या काय तो, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. ओके, आता हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत, मेटलिक कॅरेक्टर दाखवतात आणि हे पी मधले मात्र हे कसे आहेत, इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. हे कसे आहेत, इलेक्ट्रो निगेटिव्ह. म्हणजे थोडक्यात असं नाही समजतं, हे लक्षात घ्या, हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतात, पॉझिटिव्ह चार्ज अपियर करतात, डेव्हलप करतात. हे इलेक्ट्रॉन गेन करतात, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करतात. ओके, आता उदाहरण सांगायचं झालं बघा, सोडियम आपल्याला माहिती आहे, सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि या पी मध्ये असलेला क्लोरीन घ्या. हा क्लोरीन काय करतो, इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणून क्लोरीनवर निगेटिव्ह आणि सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हे दोन्ही मिळून आपल्याला काय मिळतं, एनएसीएल. आपण एनटीएलची स्टडी करतोय. ओके, आपल्याला मुद्दा ही रिॲक्शनचा नाही, मुद्दा हा आहे इथे की हा जो आहे हा इलेक्ट्रॉन लॉस करतोय, म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतोय आणि हा जो क्लोरीन आहे या पी ब्लॉकमधला, म्हणजे पी ब्लॉकमध्ये काय करतो, इलेक्ट्रॉन गेन, म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. ओके, मग आता ही इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर या साईडकडून या साईडकडे, म्हणजे एस ब्लॉकमधून पी ब्लॉकमध्ये हळूहळू काय होऊन जातील, डिक्रीज होत जातील. कोणते कॅरेक्टर, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर मात्र इन्क्रीज होत राहील. इन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर मात्र काय होत राहील, इन्क्रीज होत राहील, पण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर देतील. म्हणजे मग आता हा जो ब्लॉक दिसतोय मधला आपल्याला डी ब्लॉक, या डी ब्लॉकमध्ये काय आहे, काही इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, काही इलेक्ट्रो निगेटिव्ह जी आहे, आणि काही मध्ये तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर इथं आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. बरोबर आहे, आणि असे जे इलिमेंट्स आहेत या इलिमेंट्सला म्हणायचं मग ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, याला काय म्हणायचं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे आहेत ट्रान्झिशन एलिमेंट. तर तेच ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत आपण त्याविषयी हे बघा. आता आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे मी तुम्हाला एक स्केच काढून दाखवला, म्हणजे थोडक्यात काय डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट काय, ट्रान्झिशन एलिमेंट. का बरं ट्रान्झिशन एलिमेंट्स, कारण त्यामध्ये जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. ओके, तर यामध्ये दोन्ही कॅरेक्टर त्यामध्ये आपल्याला दिसतात, पॉझिटिव्ह कॅरेक्टर सुद्धा आणि निगेटिव्ह कॅरेक्टर सुद्धा ते. म्हणून तो जो आहे एक ट्रान्झिशन पार्ट आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज होत जातात आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह कॅरेक्टर तिथून काय करतात, इन्क्रीज होत जातात. असा तो पार्ट म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंटचा. ओके, आता बघा दिलेला आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती आहे की पेनल्टी मेट सेल, अँटी पेनल्टी मेट सेल आणि काय म्हणू आपण त्याला व्हॅलन्स सेल, या गोष्टी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत मित्रांनो. उदाहरणार्थ बघा, इन दिस एलिमेंट्स लास्ट इलेक्ट्रॉन्स एंटर इन पेनल्टीमेट सेल. आता पेनल्टीमेट सेल म्हणजे कोणती, म्हणजे लास्ट सेलच्या अगोदरची. एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं असेल, समजा लास्ट सेलच्या अगोदरची कोणती असणार आहे, समजा लास्ट सेल येस आहे, मग त्याच्या अगोदरची जी डी आहे ती त्याची काय आहे, पेनल्टीमेट सेल येते. ओके, ती काय येते, पेनल्टी. म्हणजे याचा जो इलेक्ट्रॉन आहे हा पेनल्टीमेट सेलमध्ये एंटर असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आणि ते ट्रान्झिशन फॉर्म, ट्रान्झिशन फॉर्म त्यामध्ये आपल्याला दिसतोय. उदाहरण आता इथे बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण, स्कॅनेडियमचं एक्झाम्पल. ओके, स्कॅनेडियमचं आपण एक एक्झाम्पल यामध्ये घेऊ. त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो आहे 21. ओके, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतोय ते 1s2, 2s2, 2p6, 3s2, ओके, 3p6, 4s2, महत्वाचं लक्षात घ्या, 4s2 आणि 3d. बघा इलेक्ट्रॉन किती झाले, आता 2, 8, 10, 18, 19, 20 आणि हा 3d.
3D1 म्हणजे बघा आता आता या ठिकाणी हे जे 3D1 लिहिली इथली तू लागेल तर जाऊ द्या सोडा त्या 3D1 ला इथे येतो हा 3D1 ओके म्हणजे आता बघा जर आपण नंबर नुसार बघितलं कक्षा जे आहेत त्यानुसार बघितलं जी पहिली कक्षा नंबर म्हणजे फर्स्ट सेल सेकंड सेल थर्ड सेल ओके ही तीन नंबरची ही सुद्धा थर्ड सेल मधलाच पार्ट आहे आणि ही चौथी सेल येते म्हणजे यांनी किती सेल ऑक्युपाय केली आहे कॅनेडियमनी चार स्केल ऑक्युपाय केला राईट चार सेल ऑक्युपाय केल्या मग या चार सेलमध्ये ही लास्ट सेल जी आहे ती येस आहे परंतु त्याची अगोदरची जी आहे ती येते पेनल्टीमेट फॉर्म तो आणि तो येतोय 3D म्हणून तिथं काय लिहिलं बघा म्हणजे एन इक्वल टू एन म्हणजे लास्ट नंबर एन म्हणजे लास्ट सेलचा नंबर ओके आणि त्यामध्ये त्याचा जो नंबर आहे तो आहे चार म्हणून आपण वरती बघा या ठिकाणी आता एन मायनस वन असं लिहिलेलं एन मायनस वन डी असं लिहिलेलं आहे तिथे दाखव तुम्हाला म्हणजे मग हे किती 4 - 1 = 3D म्हणजे ही जी आहे 3D मध्ये हा जो आहे हा कशामध्ये 3D मधला आहे बघू आपण आता वरती करण तू म्यूट करशील आवाज तुझा हे बघा आता इथे या ठिकाणी बघा एन मायनस वन डी सबसेल हा एन मायनस वन डी सबसेल मध्ये म्हणजे त्याला त्या नावाचे सेलला काय नाव दिलं पेनल्टीमेट सेल तर पेनल्टीमेट सेल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत तर असे जे आहेत हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत आणि अँटी पेनल्टीमेट सेल मध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्या अगोदरचे पूर्ण तर ते जे आहेत ते काय इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्याला काय म्हणायचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणायचं ठीक आहे तर ते ट्रान्झिशन एलिमेंट्स इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आता ट्रान्झिशन एलिमेंट्स कुठे असतात इन बिटवीन एस आणि पी ब्लॉक मध्ये हा आणि इनर ट्रान्झिशन कुठे असतात ते पी ब्लॉक मधून जे खाली असतात त्याला म्हणायचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स काय म्हणतात इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आता लागेल तर तुम्हाला इथे थोडस स्केच काढून परत एकदा दाखवतो बघा आता आपण यामध्ये हे पिरियडिक टेबलचं आपण स्केच वापरतोय बघा ओके ही एस ब्लॉक आहे तुम्हाला माहिती आहे हा डी ब्लॉक आहे हा आहे त्याचा पी ब्लॉक आणि यामध्ये 6 रो मधून आणि 7 रो मधून 2 पिरियड साईडला पडतात असे ओके त्यामध्ये 14 14 इलेक्ट्रॉन असतात याला एफ ब्लॉक म्हणतात हा एफ ब्लॉक तर व्यवस्थित समजून घ्या आता हे जे आहेत हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे कुठे आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे ओके आणि हे जे मात्र हे आहे एफ ब्लॉक मधले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स ओके इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे या ठिकाणी जर विचार केला आपण तर अँटी पेनल्टीमेट सेलमध्ये अँटी पेनल्टीमध्ये सेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि इथे पेनल्टीमेट सेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात इथे कशामध्ये असतात पेनल्टीमेट सेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात ठीक आहे म्हणजे हा डिफरन्स त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो तुम्ही लक्षात घ्यायचा ओके आता याच्यावर असे काही ठराविक क्वेश्चन नसतात पण हे बेसिक आहे ना हे आपल्याला माहित पाहिजे यामध्ये ओके तर आता तुम्हाला सांगतो इनर ट्रान्झिशन मध्ये तुम्ही 12th मध्ये शिकलेले आहात उदाहरणार्थ कोणकोणते त्याच्यामध्ये बघा त्यामध्ये एक येतोय आपल्याला माहित आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज ओके नाही ही आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि हे आहे ऍक्टिनाइड सिरीज हे आपण 12th ला त्या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहात ओके तोच पार्ट यामध्ये महत्वाचा पार्ट या ठिकाणी त्याला आपण 4 ब्लॉक हा आणि 5 ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे ती आहेत एफ ब्लॉक पण एफ मधला 4th ब्लॉक आणि एफ मधला 5th ब्लॉक म्हणजे 4F एलिमेंट्स आणि 5F एलिमेंट्स असं सुद्धा आपण त्याला ओके हा त्याच्यानंतरचा पार्ट आता ट्रान्झिशन सिरीज जी म्हणतो ती इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्या जी एफ ऑर्बिटल आहे एफ जी सबसेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्याचा शेवटचा आपण कुठं पडतोय पण तिचाच नंबर जो असतो तो व्हॅलन्स सेल पेक्षा 2 ने कमी असतो म्हणून काय लिहिलं बघा एन मायनस एव्हा इथे दिलेलं आहे एन मायनस 2F सेल ठीक आहे तर हे तुम्ही काय करायचं हे वाचून घ्या हे सगळं आता मी तुम्हाला पीपीटी शेअर करतोच आहे हे काय करा सगळं वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल यावर काही असं ठराविक असं काही क्वेश्चन नाही पण बेसिक पार्ट आहे आणि आपल्याला समजण्यासाठी पुढे मग सोपं जाईल आणि तसंही आपण जसं जसं पार्ट येत राहत तसं तसं तुम्हाला मी यामध्ये काही गोष्टी त्याच्या मांडतो ओके आता काही गोष्टी आता म्हटलं जसं की उदाहरणार्थ बघा की आपण फर्स्ट ए ग्रुप म्हटलं
सेकंड ग्रुप म्हटलं यामध्ये काय केलं आपण अल्कली मेटल्स आहेत, नंतर सेकंड मध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, त्याच्या पुढे समजा आता बी मध्ये पाठ तो मेटल्स येतो, जे डी मध्ये येतात ना ते काय म्हटलं मेटल्स आहेत डी ब्लॉक मध्ये. म्हणजे असे हे मेटल्स नॉन मेटल्स ही पोझिशन जी आहे ए ग्रुपची असेल किंवा बी ग्रुपची असेल त्याच्या रोची असेल तर ती त्याच्या कॅरेक्टर वरून पुटअप केलेली आहे. म्हणजे त्या पिरियडला जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीनुसार एलिमेंटला ती जागा दिलेली आहे. बट अकॉर्डिंग टू रिकमेंडेशन ऑफ आयपीसी रूल किंवा पिरियडिक मॉडर्न पिरियडिक लॉ. ओके, आता नेक्स्ट पार्ट जो याच्यामध्ये तो घेतो आपण ब्लॉकचा. ब्लॉकचा जो पार्ट आहे एस पी डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स तो आता आपण काय करू पुढच्या लेक्चर मध्ये हे ब्लॉक पोझिशन मी तुम्हाला सांगतो. तशी आता तो शेवटचा पार्ट आहे तो ब्लॉकचा, तो याच्यामध्ये तुम्हाला थोडं सांगितलं हरकत नाही पण आपण ती पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत की ब्लॉक कसे. जसं आपण आता शेवटी म्हणतोच आहे की लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या त्याच्या सबसेट मध्ये एंटर झाला त्या ऑर्बिटलचं जे नंबर आहे त्या ऑर्बिटल नुसार आपण त्याला ब्लॉक करतो. एस आहे ऑर्बिटल एस ब्लॉक, पी ऑर्बिटल आहे पी ब्लॉक. ठीक आहे, तसं आपण दिलंही बघा त्यामध्ये इन अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल एलिमेंट्स डिवाइडेड इन टू फोर टाइप्स आणि ते कोणते कशावर डिपेंड केले ते डिपेंडिंग अपॉन द ऍटॉमिक ऑर्बिटल्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ दॅट एलिमेंट्स एंटर. म्हणजे मूलद्रव्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन त्या कोणत्या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये गेलाय, बाबा एस मध्ये गेलाय पी मध्ये डी मध्ये एफ मध्ये, हे जे ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत या ऍटॉमिक ऑर्बिटल नुसार पिरियडिक टेबलचे ब्लॉक पडलेत. एस ब्लॉक ते आपण मग बघा इथे घेतला हा एस ब्लॉक आहे हा डी ब्लॉक आहे हा पी आणि खालचा हा एफ ब्लॉक असे त्याला आपण एक एक्झाम्पल सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ सोडियम घ्या. मग आपण म्हटलं व्हॉट इज द ब्लॉक पोझिशन ऑफ सोडियम इन पिरियडिक टेबल, पिरियडिक टेबलमध्ये सोडियमची ब्लॉक पोझिशन किती आहे कोणती आहे, तर काय आहे सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा इथे दिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 या फॉर्ममध्ये हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे मेन्शन केलं. त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार त्याची लास्ट इलेक्ट्रॉन कुठे येते बघा 1s2 2s2 2p6 3s मध्ये, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो 3s1 मध्ये आला. म्हणजे थोडक्यात कशामध्ये आला आहे ऍटॉमिक ऑर्बिटल कोणती ती, कारण आपला काय म्हणतो ब्लॉक पोझिशन जी आहे लॉंग फॉर्म ऑफ इन लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल पिरियडिक पोझिशन जी ठेवती एलिमेंटची ती कशावर अवलंबून आहे नेचर ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. तर ऍटॉमिक ऑर्बिटल कोणती ती एस आहे, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा शेवटचा इलेक्ट्रॉन या सोडियमचा या एस मध्ये गेला म्हणजे सोडियम हा काय आहे एस ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणून किती काय द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम एंटर इन एस ऑर्बिटल दस सोडियम इज एस ब्लॉक एलिमेंट, सोडियम हा एस ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे हे हा आता काय असा की असाही प्रश्न आहे पण आपल्याला समजण्यासाठी मी आपण प्रश्न घेतलाय परीक्षेत की असा प्रश्न तुम्हाला टाकणार नाहीत ते, तर आपल्या समजण्यासाठी की बाबा व्हॉट इज द ब्लॉक पोझिशन ऑफ क्लोरीन असं असेल जनरल आपल्याला माहिती आपल्याला ती कार्थ आली पाहिजे आपल्याला माहित पाहिजे. आता क्लोरीनची गोष्ट घेतली आपण इथे क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती येऊ 17. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल हे येईल 1s2 2s2 ओके 2p6 नंतर 3s2 नंतर 3p5 बघा आता हे कसं दिले आपण मोजा इलेक्ट्रॉन इथे आहे 2 हे 8 10 झाले 10 आणि हे 17 टोटल म्हणजे इथे 7 यायला पाहिजे. तर मग इथे 2 जर दिले तर उरले किती 5 म्हणजे 5. ओके, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे आला त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन या पी मध्ये आलाय, शेवटचा इलेक्ट्रॉन जो येतो त्याचा या पी ऑर्बिटल मध्ये आला म्हणजे याचा अर्थ काय हा पी ब्लॉक क्लोरीन जो आहे हा पी ब्लॉक मध्ये आहे. आणि तुम्ही जर पिरियडिक टेबल बघितला तर क्लोरीनची पोझिशन काय येते पी ब्लॉकच येते, क्लोरीनची पोझिशन काय येते पी ब्लॉक. ओके, तर आपण परत हे उद्याच्या पार्टमध्ये व्यवस्थित सगळं विथ एक्झाम्पल परत घेऊन ते डिस्कस करणार आहोतच, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आता अशा आहे की तुम्हाला आजचा जो पार्ट घेतला यामध्ये हा कळला असेल. आता याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट म्हणजे आपण थोडासा एस्केप केला ते ऍडव्हान्टेज ते आता आपण घेणार आहोत पुढे कंटिन्युएशन मध्ये. हे ऍडव्हान्टेज ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतात किंवा लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल जे की आपण आता कंटिन्युएशन मध्ये पाहणार आहोतच. चालेल, ठीक आहे. आता ही पीपीटी मी आज शेअर करतोय, आज पीपीटी सगळ्यांनी परत रीड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणकोणता टॉपिक याच्यामध्ये